वाडा तालुक्यामध्ये दहीहंडीचा चांगलाच उत्साह दिसून आला. मागील काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकाचा उत्साह आणखी शिगेला पोहोचला होता. चाळीतील गल्लीपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसांडून वाहत होता. वाडा शहरामध्ये तसेच पुरुष येथे आयोजित केलेल्या शिवसेना पुरस्कृत मानाची दहीहंडी 2023 चे आयोजन शिवसेना संपर्क प्रमुख गोविंद पाटील मामा यांनी आयोजन केले होते. पूर्ण दिवसभर हा दहीहंडीचा उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी वाडा तालुक्यातील अनेक गोविंदा पथक थरावर थर लावत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करून दहीहंडीचा उत्साह साजरा करत होते. कोणी पाच तर कोणी सात तर तो कोणी सात थर लावून या दहीहंडीला सलामी देत होते. पूर्ण दिवसभर हा दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित असून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान कुडूस येथील गावदेवी गोविंदा पथक कुडूस यांना मिळाला तर महिला हंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथक वाडा यांना मिळाला. यावेळी दहीहंडी फोडणाऱ्या पथकास प्रथम पारितोषिक 51,000 रुपये तर महिला गोविंदा पथकास 11,000 रुपये व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान करण्यात आला असून खरेवली येथील PSI परीक्षा उत्तीर्ण असलेल्या नूतन जाधव यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला. गेल्या दहीहंडीचा उत्सव आज 16 वर्ष चालू आहे. जवळजवळ इथे पालघर जिल्ह्यात नव्हे तर आपण पूर्ण आमच्या पालघर वाडा तालुका पूर्ण याच्यामध्ये आपण दहीहंडी उत्सव हा आपण पहिला स्थापन केला आणि स्थापन केल्यानंतर त्याचा एवढा वेग वाढला का पूर्ण पालघर जिल्हा तालुक्यामध्ये दहीहंडी साजरा झाला चालू झाला. आज माझ्याकडे 17 ते 18 मंडळ दररोज दरवर्षी ते येत असतात आणि चांगल्या पद्धतीत 6 ते 7 थर लावून या दहीहंडीची एक मजा घेतात आणि चांगल्या पद्धतीत इथे दहीहंडी उत्सव माझा साजरा होतो. आणि दरवर्षी आमच्या इथे 7 ते 8 मंडळामध्ये स्पर्धा होत असते आणि स्पर्धेमध्ये इथे कुठल्याही इथे चांगल्या चांगल्या मंडळांना आम्ही 51,000 बक्षीस सन्मान वगैरे करून त्यांच्या चांगल्या पद्धतीत त्यांना आम्ही इथं मंडळांना न्याय देतो.